महाराष्ट्र के अग्नि चैनल में आप सभी दर्शकों का स्वागत है। आज शोलापुर मार्केट यार्ड में प्याज व्यापारियों के तरफ से शुरू हो चुकी है प्याज के व्यापार की हड़ताल, जिसकी वजह से प्याज के गोडाउन में नहीं आई एक भी ट्रक प्याज की। कृषि उत्पन्न बाजार समिति के तरफ से प्याज व्यापारियों पर वारी नामक एक और भार डाले जाने के विरोध में प्याज व्यापारियों ने की है ये हड़ताल। अगर इसी तरह ये हड़ताल जारी रही तो आने वाले वक्त में शोलापुर में प्याज के दाम हो सकते हैं और भी महंगे। अगर अभी तक आपने हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब, लाइक और शेयर जरूर कीजिए और देखिए क्या है प्याज व्यापारियों की पूरी अड़चन महाराष्ट्र के न्यूज चैनल पर। शुक्रवार दिसतंय मार्केट बंद असला आहे, त्यासाठी ना संप आहे ट्रक लोकांचं, त्यासाठी माल आलेला नाही, शेतकऱ्याने आणलेला नाही, त्यासाठी मार्केट आहे ना पूर्ण खाली खाली दिसतं। हे मार्केट कमिटी कशासाठी बंद आहे? मार्केट कमिटीचं काहीच प्रॉब्लेम नाही, जे खरेदी करून व्यापारी माल परगाव पाठवत आहे ते व्यापाऱ्यांना ते वाराही द्या, सोलापूरचे जे 10 टनला 1000 रुपये द्या आणि 800 रुपये हमाली द्या, 1800 रुपये झाले। मग तिकडे गेल्यानंतर तिकडं 800 रुपये वाराही त्याने द्यावं, 1800 रुपये ते मोटर मालकाचे होत आहे। तर आम्ही असं कळवलेले आहे इथं आडत्या लोकांना, सर्व व्यापारी मिळून आम्ही असं कळवलेलं आहे की बाबा आपलं हे असं असं आहे, तर आपले व्यापारी आहे व्यापाऱ्याला पडतल नाही आणि त्यांच्या लॉसमध्ये आहे। अगोदर याच्या अगोदरच काही वर्षापूर्वी शेतकरीकडं 60% अडत होतं आणि लेवी मिळवीमुळे असं 10% हे सर्व वाढवल्यानंतर परिस्थिती, आर्थिक परिस्थिती व्यापाऱ्यांची बिघडलेली आहे। जे आम्हाला ऑर्डरला माल पाठवते आम्ही गावा परगावी, तर ते मालचे जे व्यापारी घेणार आहेत त्याने म्हणतात बाबा एवढं तुम्ही हे असं लावलेलं आहे तर आम्ही व्यापार कसं करावं, आम्ही व्यापार कसं करावं, आम्ही व्यापार जे आहे तर असं जरी व्यापार असले तर कसं चालू आमच्या, तेच परिस्थिती अजून ते झालं नाही तर परत ते 7% जे 8% गेले आमच्या या माथाडी कामगारच्या। मग त्याच्यानंतर मोटर मालकचं लोकं मिळून स्ट्राईक करून त्याने बोलले की असं असं आहे साफी म्हणून तुम्ही घेऊन जावा, पर 10 टनला आम्हाला इथनं पाठवले तर 800 रुपये हमाली, 1000 रुपये वाराही, असं 1800 रुपये ते 2000 रुपये खर्च येत आहे सर्व मिळून। इथंच आम्हाला 300 रुपये खर्च येत आहे इथं माल पोचल्यापर्यंत आम्हाला क्विंटलला 400 रुपये हे 40 खर्च येत आहे 4000 रुपये 40% असं। याच्यानं व्यापाऱ्याच्या लय परिस्थिती आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे। याच्याकरता जे आम्ही ज्यांना सांगितलेले आहे मोटर मालक संघचे अध्यक्षाला याला त्यांना, त्याच्यात काय नाही, काही कुणाचं नाही, चाहे अडत्याच असू दे, मार्केट कमिटी असू दे, आडत्या लोकांचे जे व्यापार करते आहेत आम्ही जे त्यांच्याकडे माला घेते त्यांच्या देणं घेणं सर्व हे बरोबर चाललेलं नाही। आडत्या लोकं बी बिचारे परेशान आहेत, सर्व त्यांनी बी परेशान आहे, आम्ही बी परेशान आहे, आम्हाला कर्ज वाढा लागला, आडत्या लोकं बी आम्हाला कर्ज जास्त जास्त वाढून द्यायला लागले। येणार काळात सर्व असं झालं तर जरी मार्केटची परिस्थिती खराब होणार आणि या मार्केटला आपत येणार असं आहे, म्हणून मी आपल्याला कळू। लाइक कीजिए हमारे चैनल महाराष्ट्र की आवाज़ को और ताज़ा खबरें पाने के लिए बेल आइकॉन को प्रेस